गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम चालू आहे. सध्या पावसाळ्यात दिवस आहे, अनेक नागरिकांच्या या ठिकाणी पडलेले आहे. शाळकरी मुलं यांना त्रास होत आहे आणि ठेकेदार याच्याकडे लक्ष देत नाही. आपण या चे लोकप्रतिनिधी नेमकं काय करणार या रस्त्यासाठी? आता आपल्याच गणेश रावणी सांगितलं की मोतळ्याच्या जो नॅशनल हायवेचा रस्ता आहे त्याच्या कामं चालू आहे. नाल्यांची कामं झाली परंतु रस्त्याचं काम अद्याप चालू नाही. मोठ्या प्रमाणावर लोकांचे हाल आहेत. चालताना लोकं पडतात, ते गाड्या स्लिप होतात, ते महिलांच्या अंगावर घाण पाणी उरतं आहे आणि म्हणून ताबडतोबीनं आपण नॅशनल हायवे केला आणि 24 तासात किंवा 2 दिवसामध्ये खड्डे बुजून हा मोतळेकरांचा त्रास